जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राध्यापक भरतीसाठी जे काही प्रतीक्षा आहे त्या प्रतीक्षेपूर्वी या ठिकाणी बिंदू नामावली मागासवर्गीय विकास आयोगाकडून तपासून आलेली आहे। कोणत्या कॅटेगरीवरती अन्याय झाला किंवा कोणत्या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या जागा कमी आहेत आणि प्राध्यापक भरती नेमकी कोणत्या पद्धतीने होणार आहे, त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं तुम्हा आम्हा सर्वांना कल्पना आहे आणि प्रतीक्षा देखील आहे की जी काही शिक्षकांची भरती होणार आहे पहिली ते बारावी या वर्गाची, ती भरती जी आहे पवित्र पोर्टल मार्फत होणे अपेक्षित आहे। त्याच्या प्रक्रियेला सुरुवात देखील झालेली आहे। त्यामधला पहिला टप्पा म्हणजे परीक्षा आयोजित करणे आणि त्याचा निकाल घोषित करणे, तो पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण झाल्याचंही आपल्याला दिसत आहे। तर लवकरात लवकर ती जी संपूर्ण प्रोसेस आहे पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनची म्हणा किंवा त्यावरती जाहिराती येण्याची म्हणा, त्या संपूर्ण प्रोसेसला जे आहे थोडासा अवधी लागणार आहे। त्यामध्ये प्रमुख बाब म्हणजे इनव्हॅलिड असलेल्या आधार विद्यार्थ्यांची संख्या, हा एक मोठा अडथळा सध्या समोर येताना आपल्याला दिसत आहे। परंतु महिन्याभरामध्ये तो जो संपूर्ण प्रकरण आहे तो निकाली लागणार यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहिलेली नाहीये। आता आज आपण जे आहे शिक्षकांशी रिलेटेड म्हणजे प्राध्यापकांची जी भरती आहे त्या भरतीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत, काही महत्वाच्या बाबी तुमच्या समोर मी आणणार आहे। त्यामध्ये पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्राध्यापकांच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये 10,000 जागा भरणे अपेक्षित आहे, कारण तेवढी वॅकन्सी आहे, ती भरली जाऊ शकते। त्या संदर्भामध्ये जे आहे एक महत्वाची न्यूज आजच्या दिव्य मराठीमध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी सांगितलंय की राज्य मागासवर्गीय आयोगाच्या उपसमितीचा प्राध्यापक भरतीचा जो अहवाल आहे तो राज्यपालांना सादर करण्यात आलेला आहे आणि तिथून ते सँक्शन होऊन मग जे आहे ही पद भरती करण्याची परवानगी मिळणार आहे। त्यामध्ये जर का प्रामुख्याने आपण काही गोष्टी या ठिकाणी बघितल्या तर विषयनिहाय आरक्षणाने जे आहे SC च्या तुलनेमध्ये भटक्या जाती असतील किंवा OBC च्या जागा या ज्या आहेत त्या सर्वात जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे। ते संपूर्ण अनालिसिस मी तुम्हाला या ठिकाणी करतोय, परंतु नेमकं सध्या हे प्रकरण काय आहे ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, राज्यामधील 10 अकृषी विद्यापीठे आणि त्याचबरोबर 1177 महाविद्यालयांमध्ये तब्बल जे आहे 10,213 अध्यापकांची पदे हे रिक्त आहेत। त्यामध्ये सर्वाधिक जर का आपण बघितलं तर 1719 पदे हे OBC म्हणजेच इतर मागासवर्गीयांची आहे। खुल्या प्रवर्गाची 1446 पदे भरलेलीच नाही। अनुसूचित जाती म्हणजे SC च्या 1807 जागांपैकी केवळ 118 पदं रिक्त आहेत, म्हणजे SC ची पदं भरपूर भरलेली आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने जो आहे असा निष्कर्ष काढलेला आहे, त्याने तपासणी केलेली आहे। आयोगाने त्यांच्या उपसमितीचा हा जो अहवाल आहे 2 मे रोजी कुलपती जे की रमेश बैंस आहेत यांना सादर केलेला आहे। रिक्त जागा भरताना SC आणि खुल्या प्रवर्गाच्या तुलनेमध्ये भटक्या आणि OBC प्रवर्गांच्या जागा अधिक रिक्त झाल्याने आयोगाने म्हटलेली आहे आणि त्यामुळे त्या जागा भरती देखील झालेल्या आहेत। त्यामुळे काय आहे सध्या हे प्रकरण असं आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने जे आहे MG गायकवाड यांच्या नंतर न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा दुसरा राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला होता। त्यामध्ये उस्मानाबाद येथील एक प्राध्यापक आहेत डॉक्टर गोविंद काळे, डॉक्टर नीलिमा लखाडे यांचा त्यामध्ये समावेश केला होता। आयोगाने या दोन्ही सदस्यांचा समावेश करून उच्च शिक्षण क्षेत्रामधील जे गॅप आहे तो शोधून काढण्याकरिता एका उपसमितीची जी आहे गठन केले होते। या समितीने क्षेत्रीय भेटी देऊन आणि तथ्य संकलनासह फाइंडिंग काढले आणि त्यांचा 3 पानी अहवाल जे आहे 20 एप्रिलला डॉक्टर काळे डॉक्टर लखाडे यांनी आयोगाच्या अध्यक्षांना सादर केलेला आहे। या अहवालामध्ये अध्यापकांच्या रिक्त जागांचा तपशील मांडण्यात आलेला आहे आणि तोच त्यांनी सांगितला की दिव्य मराठीच्या हाती लागलेला आहे। आता तो तपशील नेमका काय आहे तर जनरली तो तपशील मी सांगण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आणखी दाखवू इच्छितो आहे की अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गाला थोडीशी जी आहे झुकते माप या ठिकाणी दिलेले आहे।
14 ऑगस्ट 2015 रोजी शासन निर्णयानुसार विषय निहाय आरक्षण लागू होते। त्यामुळे पदभरती करताना खुल्या प्रवर्ग आणि अनुसूचित जातीची रिक्त पदे प्राधान्याने भरल्याने निदर्शनामध्ये आलेले आहे। 325 कॉलेजांचे बिंदू तपासल्यानंतर उपसमितीने हा निष्कर्ष काढलेला आहे। त्यामुळे विमुक्त जाती, भटक्या जमाती, मग ब क किंवा ड असेल, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC, इतर मागास प्रवर्ग OBC आणि EWS या घटकातील उमेदवारांना अध्यापक म्हणून संधी मिळत नसल्याचेही उपसमितीचे मत आहे। त्यामुळे मावक अर्थात मागासवर्गीय कक्षाच्या बिंदू नामावली तपासणी अंती खुले आणि SC वगळता इतर जातींची 68 ते 98% पदे रिक्त असल्याचे दिसते। आता तो जो अहवाल आहे तो आपण थोडस बघूया। बघा अहवाल काय सांगतोय की राज्यामध्ये 10,213 अध्यापकांची पदे ही रिक्त आहे। त्यापैकी एकूण जर का आपण मंजूर पदे जर बघितली, बघा SC ची जी मंजूर पदे आहे 1807, त्यापैकी 1661 भरलेली आहे म्हणजे रिक्त आहे 198। ST चं जर बघितलं एकूण पदे 913 भरलेली 325 आणि रिक्त पदे जी आहेत ती आहेत 588। त्यानंतर VJA ची एकूण पदे आहेत 437, त्यापैकी भरलेली पदे 204 आणि रिक्त पदे 233। NTB ची जी आहे 210 पदे रिक्त राहिलेली आहे। NTC ची जी आहे 298 पदे रिक्त आहेत। NTD ची 181 पदे रिक्त आहेत। त्यानंतर SBC त्याची जी पदे आहेत 195 रिक्त आहेत। OBC चा जो बॅकलॉग आहे तो थोडासा जास्त आहे कारण 1719 पदे रिक्त आहेत। EWS चं जरी बघितलं आपण तर 886 पदं ही भरलीच गेलेली नाहीत आणि ओपनचं जर आपण एकूण बघितलं तर 1446 पदे ही रिक्त आहेत। म्हणजे या 3 कॅटेगरीला जर का आपण या ठिकाणी घेतलं, कोणती? ओपन, त्यानंतर EWS आणि OBC, तर यांचा बॅकलॉग खूप जास्त आहे। आणि एकूण जर प्राध्यापकांची पदे आपण बघितली तर 10,213 एवढी होणार आहेत भरती। आता या भरतीला ग्रीन सिग्नल मिळणं जवळजवळ जे आहे फिक्स झालेलं आहे कारण यांची बिंदू नामावली जी आहे कम्प्लीट झालेली आहे। बिंदू नामावली केव्हा होईल? ज्या वेळेस जे आहे रूस्टरचं काम कम्प्लीट होणार आहे किंवा आधार कार्डचं कम्प्लीट होणार आहे काम, ते काम त्यांचं जवळपास कम्प्लीट झालेलं आहे आणि फार लवकर जे आहे आपल्याला अपेक्षित आहे की या ठिकाणी प्राध्यापकांची जी भरती आहे ती केली जाणार आहे। आता या प्राध्यापकांच्या भरतीसाठी लागणारी जे काही शैक्षणिक अर्हता असेल किंवा इतर जाहिरात असेल त्याविषयी जेव्हाही माहिती येईल त्यावेळेस मी नक्की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे। सध्या तरी जे उमेदवार प्राध्यापकांसाठी असलेली जी शैक्षणिक आणि एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी जे आहे पास करून बसलेले आहेत त्या सर्वांसाठी सध्या तरी गुड न्यूज आहे की आपल्याला लवकरात लवकर जे आहे ही जी प्राध्यापकांची भरती आहे तिची जाहिरात पाहायला मिळू शकते। कदाचित येणारे जे नवीन शैक्षणिक वर्ष आहे त्या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वी देखील आपल्याला जाहिरात जर का पाहायला मिळाली तर त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करायला नको।